नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मानधन नको वेतन हवे, शेकडो आशा प्रवर्तक आणि गट प्रवर्तकांचा मंत्रालयावर धडक मोर्चा. 21 मे पासून बेमुदत संपाचाही इशारा. मंत्रालयामध्ये आत्महत्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये वाढ. गुलाब शिंगरे प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क. नागपूरमध्ये तब्बल 350 शेतकऱ्यांची इच्छामरण परवानगीसाठी राष्ट्रपतींकडे मागणी. 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकारची पाठ. कारल्याच्या श्री एकविराईच्या यात्रेला उचलली भक्तांची गर्दी. पालखी सोहळ्यात दूरदूरचे भक्तगण सहभागी. आणि गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ. चेंबूरच्या खाडदेवनगरमध्येही अज्ञातांनी जाळल्या 2 बाईक्स. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंतर्गत खेडोपाडी जाऊन आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आशा प्रवर्तक आणि गटप्रवर्तकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागतंय. त्यामुळे मानधन नको तर वेतन हवे या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आंदोलन छेडत सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. मागील 12 वर्षांपासून राज्यामध्ये हजारो आशा प्रवर्तक आणि गटप्रवर्तक आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. अगदी खेडोपाडी जाऊन या आरोग्य सेवा देतात, पण या बदल्यात त्यांना फक्त मोबदला मिळतो. म्हणून मोबदल्याच्या स्वरूपात मानधन नको तर वेतन हवे ही प्रमुख मागणी त्यांनी लावून धरली. 65,000 आशा वर्कर्स ह्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री, त्याचप्रमाणे आरोग्य राज्यमंत्री यांनाही आम्ही भेटलेलो आहोत. डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास 30,000 महिलांचा मोर्चा आम्ही नागपूरला नेला होता. त्यावेळेस त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की जानेवारीमध्ये मीटिंग करतो आणि ह्या बजेटमध्ये तरतूद करतो. परंतु ह्या बजेटमध्ये 1 रुपयाची तरतूद केली नाही आणि कोणत्या प्रकारची घोषणा त्यांनी केली नाही. म्हणून आज आम्ही नोटीस द्यायला या ठिकाणी आलेलो आहोत. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना आज खेडोपाडी जाऊन विविध कामं करावी लागत आहेत. सरकारने काही कामांचा मोबदला देखील कमी केला आहे, त्यामुळे मोबदला कमी आणि काम जास्त अशा परिस्थितीत त्यांना काम करावे लागत असल्याची खंत व्यक्त होते. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे की किमान समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे. त्याप्रमाणे आमची मागणी आहे की आशा आणि गटप्रवर्तक आहेत त्यांना किमान 18,000 रुपये हे किमान वेतन मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आज आम्ही इथं आलेलो आहोत. त्याचबरोबर आशांना एकतर त्यांनी गुलामासारखी वागणूक देतात की सुरुवातीला ज्यावेळेला प्रोजेक्ट 2005 सुरू झाला त्यावेळेला त्यांनी 9 कामं आशांना दिली होती आणि आज एकूण आशांना 61 कामं आहेत. आणि त्या 61 कामाच्या आधारे जे काम आहे, अगदी निरोध वाटण्यापासून ते लसीकरणापर्यंतचं काम आहे, त्या प्रत्येक कामाच्या आधारे त्यांना मोबदला दिला जातो आहे. ह्या कामाचा आधारे मोबदला आहे तो आम्हाला नकोच आहे. आम्हाला ठराविक 1-3-4 जे काही 8 तासाचं काम असू दे किंवा 4-5 तासाचं काम असू दे त्याचं तुम्ही आम्हाला आता मानधन सुरू करा, ह्याच्यासाठीच आज आम्ही इथं आलेलो आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या नेतृत्वाखाली आपल्या विविध प्रलंबित मागण्या आशा वर्कर्सनी सरकारपुढे मांडल्यात. त्या मान्य होतील अशी अपेक्षा आहे. मात्र नाही झाल्या तर 21 मे पासून राज्यव्यापी संपाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 65,000 आशा काम करतात, 3,000 गटप्रवर्तक काम करतात. या सर्व आशा भगिनींना कामाचा मोबदला दिला जातो, कोणत्या प्रकारचं त्यांना वेतन दिलं जात नाही. दर महिन्यावर काम करून 1,000 रुपयेसुद्धा त्यांना मिळत नाही. इतर राज्यामध्ये त्यांना 3,000-6,000 दर महिन्याला मिळत असतात. महाराष्ट्र सरकारने गेले 6 वर्षापासून फक्त आश्वासनं दिलीत, 1 रुपया त्यांनी दिलेला नाही राज्य सरकारच्या ह्याच्यातून. म्हणून केंद्र सरकारने जे काही मानधन मिळतं तेच फक्त महिलांना मिळत आहे. म्हणून 6 वर्षापासून 2 वेळा कबूल केलं होतं की आम्ही 1,500 रुपये महाराष्ट्र सरकारच्या वतीने तुम्हाला दर महिन्याला देऊ, तेही त्यांनी दिले नाहीत. म्हणून आज आम्ही अंतिम इशारा देण्याकरता आलो आहेत आणि 21 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तक राज्यभर संपावर जातील हा इशारा आम्ही आज देणार आहोत. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया उज्ज्वल, जनादेश वृत्तवाहिनी करिता. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शुक्रवारी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील गुलाब शिंगारे या शेतकऱ्यानं मंत्रालयाच्या समोर अंगावरती रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली. पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला. गुलाब शिंगारे हे दुपारी मंत्रालयात प्रवेश करीत असताना पोलिसांनी त्यांना अटकलं. मात्र त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तैनात पोलिसांनी त्यांना त्वरित ताब्यात घेत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले आणि ते बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका खेड्यात राहणारे असून त्यांची जमीन स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी हडप केल्यामुळेच तक्रार देण्यासाठी ते मंत्रालयात आले होते हे स्पष्ट झालं. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर मंत्रालयात आत्महत्यांचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत.
अधिवेशन अंतिम टप्प्यात असताना पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं यंत्रणा आणखी सतर्क झाल्यात. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. राज्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी दयनीय झाली की जिचं भयान वास्तव नागपूरच्या खामगावमध्ये दिसून आले. नागपूर मुंबई महामार्ग चौपदरीकरणाच्या संदर्भात नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळण्या करण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनाकडे सरकारनं पाठ फिरवल्यानं एक दोन नव्हे तर तब्बल 350 शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली. नागपूरमधल्या खामगावमधील शेतकऱ्यांची जमीन नागपूर मुंबई महामार्ग चौपदरीकरणात हस्तांतरित करण्यात आल्याने नवीन भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला मिळावा याकरिता 1.5 महिन्यांपासून शेतकरी साखळी उपोषणास बसलेत. करणात माझी जमीन गेलेली आहे, त्या कारणाने आम्ही ज्यावेळेस या गोष्टीचं संज्ञान घेतलं असता आमच्या उर्वरित सर्व विभागात शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदले देऊन आणि बळजबरीनेच मोबदले देऊन या पद्धतीने आम्हाला मोबदले पारित करतेवेळी जो कायदा होता तो 1954 कायद्यान्वये मोबदले दिले, त्यामध्ये आमचं अत्यंत नुकसान झालं. आणि याच्या पाठपुराव्याकरता सातत्याने मी स्वतः तत्कालीन आयुक्त बनसोडे यांच्याकडे अमरावतीला चक्रासुद्धा घातल्या. आम्ही काही मंडळी, आमचे शेतकरी मंडळ आम्ही तिथे गेलो असता आम्हाला तिथे हेच सांगण्यात आलं की लवादच नाही आहे. आणि यांनी आम्हाला निवाडे देताना सांगितलं होतं की लवादाकडून तुम्हाला मोबदले हे वाढून मिळतील, पण आम्ही त्याचा पाठपुरावा केल्यावरही आम्हाला काहीच मिळालं नाही. त्यानंतर आम्ही गेल्या दीड महिन्यापासून इथे उपोषणास बसले असता आमचं साखळी उपोषण आहे, तिथे आमची कोणतीही दखलसुद्धा घेतली नाही. अखेर शेवटी सरकारने या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यानं मरणासन्न अवस्थेत जगण्यापेक्षा एक दोन नव्हे तर तब्बल 350 शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मार्फत राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली. आम्ही शेतकरी आहोत म्हणूनच आमच्यावर अन्याय आहे की काय ही जाणीव आम्हाला आता पार सतावत आहे. आणि आमच्या उदरनिर्वाहाचं जे साधन आहे तेचमुळे आमच्यापासून हिरावून घेतल्यामुळे जीवनाचा आमचा असा कोणताही उद्देशच बाकी राहिला नाही. आणि शासन दखल देत नाही, दखल घेत नाही, निसर्ग पूर्ण कोपलेल्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत मरणाशिवाय या मरण यातनेतनं बाहेर पडण्याला आम्हाला इच्छा मरण याशिवाय कोणताही आम्हाला मार्ग सापडला नाही. त्या कारणाने आम्ही काल SDO साहेबांकडे महामहिंद राज्यपालांच्या नावानिशी एक इच्छा मरणाचं 91 जणांच्या स्वाक्षरीने आणि तब्बल 150 ते 200 लोकांच्या हजेरीमध्ये आम्ही इच्छा मरणाची परवानगी मागितली. आणि ती परवानगी आम्हाला दिली नाही तर त्याकरितासुद्धा आम्ही पुढचं काही उपोषण करण्याच्या याच्यासाठी आम्ही राहू. आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला मरणासन्न अवस्थेतनं शांततेने त्या निरव शांततेत आम्हाला मृत्यूच्या शाश्वत सत्याकडे आम्हाला पाठवत असाल तर आमच्यावर हीच आता तुमची उपकाराची गोष्ट होईल. यासाठी आम्हाला लवकरात लवकर राज्यपाल साहेबांनी निर्णय घ्यावा आणि आम्हाला इच्छा मृत्यू द्यावा. खामगावहून संदीप मापारे, जनादेश वृत्तवाहिनी करिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. पत्रकार भागधारक असलेल्या indojournals.in या वेबसाईटचं नुकतंच मुंबई प्रेस क्लबमध्ये लॉन्चिंग करण्यात आले. ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येणाऱ्या या वेबसाईटचा कारभार बहुतांशी पत्रकारांच्या हाती असेल. आजच्या युगात सत्य बातमी वाचकांपर्यंत पोहोचावी याकरिता indojournals.in या वेबसाईटचं लॉन्चिंग करण्यात आलंय. वेबसाईटचे शेअर होल्डर आणि चीफ प्रोमोटर विनोद चंद यांनी याबाबतची माहिती दिली. प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना भागधारक करून ही वेबसाइट सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. इन जर्नल्स करके एक वेबसाइट है उसको लॉन्च किया है और ये जो वेबसाइट है ये हमारा एक न्यूज एंड मीडिया कोऑपरेटिव सोसाइटी बना के हम ये वेबसाइट लॉन्च कर रहे हैं जिसमें कि जो वेबसाइट है वो शेयर होल्डर्स उसको ओन करेंगे और शेयर होल्डर्स ही इसको चलाएंगे. जो जर्नलिस्ट हैं वो इसमें शेयर होल्डर बनने वाले हैं और इसमें हम किसी भी प्रकार की कोई भी एडवर्टाइजमेंट नहीं लेने वाले हैं और जितना भी इसका खर्चा होगा
वो जो जर्नलिस्ट जो शेयर होल्डर हैं वो हर साल इसमें कॉन्ट्रीब्यूट करके ये साइट को चलाएंगे। hindujournals.in ही सध्या 3 भाषांमध्ये प्रसारित होते आणि भविष्यात तिचा पसारा वाढणार आहे। या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या खऱ्या पॉलिसीचा वापर प्रत्यक्षपणे वापरात येणार आहे। हम जो वेबसाइट है ये 3 लैंग्वेज में हम शुरू कर रहे हैं, इंग्लिश, हिंदी और मराठी, और आगे चल के इसमें हम कन्नड़ा लैंग्वेज भी ऐड करने वाले हैं। 31 तारीख को हम बैंगलोर में भी ऐसा ही एक प्रेस कॉन्फ्रेंस करने वाले हैं। वेबसाइट पे हम हर एक तरह की जो इन्फॉर्मेशन है, न्यूज़ है और व्यूज़ हैं वो हम ऑलरेडी ऑनलाइन है। ये हमारा जो पूरा वेबसाइट है ये पब्लिक ओरिएंटेड है, ताकि पब्लिक में जो सेकुलर नेचर है जो कंट्री का, जो उसको हम उजागर करें और लोगों तक ये पहुंचाएं कि कैसे हम लोग, हमारा जो सारा जीवन है वो पॉलिसी डिसीजंस के कारण अस्त व्यस्त है, तो पॉलिसी चेंज लाना बहुत ज़्यादा जरूरी है आज की तारीख में। सध्या प्रसार माध्यमांची मूलभूत तत्वे बदलले, बातमीची सत्यता आणि तिचे होणारे परिणाम याचा गांभीर्यपूर्वक विचार केला जात नाही, त्यामुळे या वेबसाईटच्या माध्यमातून सत्य बातम्या जगासमोर आणण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे। उद्देश ये है की जो आज की तारीख में जो न्यूज और मीडिया जो है जो कॉम्प्रोमाइज हो गया है, कि जिसको कि जो जो ओनर बेस्ड मीडिया है, ओनर बेस्ड मीडिया होने के कारण क्या हो रहा है कि जो सही न्यूज़ है वो प्रेस में आ नहीं रही है, तो उसका दमन हो रहा है। और डेमोक्रेसी जो है वो, जैसे 4 जजेस ने भी बोला कि डेमोक्रेसी खतरे में है, तो हमारा ये साइट के पीछे एम है कि हम डेमोक्रेटिक वैल्यूज़ को वापस लेके आएँ और कंट्री को एक ऐसा ऑप्शन दें जहाँ पे जो न्यूज़ है वो न्यूज़ है, व्यूज़ है वो व्यूज़ है, ओपिनियन और न्यूज़ मिक्स नहीं हो, और ताकि क्या है कि लोगों के पास में जो सच्ची न्यूज़ है वो पहुँचे। कैमरामैन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनी करिता। भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी देशातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या प्रश्नासंदर्भात DYFI आणि SFI या विद्यार्थी संघटनांनी मंत्रालयावर महामोर्चा काढला। मोर्चामध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते। त्यांनी बेरोजगारीचं भयान वास्तव सरकारसमोर मांडलं। मुंबईच्या आझाद मैदानात डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांनी महामोर्चा काढत राज्य आणि केंद्रातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचं भयान वास्तव समोर आणलंय। 23 मार्चला भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद दिनीच या संघटनांनी विद्यार्थ्यांच्या नव्या आंदोलनाला सुरुवात केली। आज के दिन 23 मार्च के दिन हम लोग ये प्रदर्शन कर रहे हैं। हमारा मानना है कि हम भगत सिंह की लेगेसी को आगे बढ़ाते हुए, जो उन्होंने हमें सिखाया था कि अपने हक की लड़ाई को लड़ना है, उसको आगे बढ़ाते हुए नौजवानों के लिए रोजगार और छात्रों के लिए शिक्षा, उस मांग को लेकर हम आए हैं कि जो राज्य सरकार के अंदर विभिन्न विभागों के अंदर 3 लाख से ज़्यादा सरकारी नौकरियां हैं उनको तुरंत भरा जाए, जो अर्बन यूथ है उसके लिए भी एम्प्लॉयमेंट गारंटी एक्ट लाया जाए, जो पूरा यूथ है जिसको नौकरी नहीं मिल रही है, मनरेगा के बावजूद भी उसको दिन का रोजगार नहीं मिल रहा है, उसको रोजगार भत्ता दिया जाए। जो और विशेष तौर पे ये जो राइट टू एजुकेशन के अंदर, प्राइवेट एजुकेशन के अंदर 25% स्टूडेंट्स जो इकोनॉमिक बैकवर्ड क्लासेस से आते हैं उनको दाखिला दिया जाए, इन सब मांगों को लेकर हम लोग यहाँ पर आए हैं। शिक्षण व्यवस्थेची योग्य अंमलबजावणी करावी, बेरोजगारीचं संकट टाळावं याकरिता विद्यार्थ्यांनी वारंवार शासनाशी पत्रव्यवहार केला आहे, मात्र आजवर त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात न आल्यानं अखेर हे आंदोलन छेडण्यात आले। पहले, इससे पहले पूरे राज्य के अंदर हम लोगों ने विभिन्न मांग पत्र के जरिए सरकार से मांग उठाई थी। इसी राज्य के अंदर पिछले महीने युवा छात्र युवा जागर जत्था पूरे महाराष्ट्र के अंदर से निकाला था, जहां पर जिले जिले के अंदर जाकर, गांव गांव के अंदर जाकर हम लोगों ने जागरूक किया था, और वहां के जो स्थानीय प्रशासनिक अधिकारी है उसके माध्यम से मुख्यमंत्री साहब को पहले भी मांग पत्र भेजा था। पर जैसा कि महाराष्ट्र के अंदर पॉपुलर है कि मुख्यमंत्री जी मांग पत्र के ऊपर कोई कार्रवाई नहीं करते हैं, तो मजबूरी के अंदर आज हमें ये कदम उठाना पड़ा और 23 मार्च के दिन मुंबई के सड़कों के ऊपर ये जुलूस निकालना पड़ा। शिक्षण आणि रोजगार या संदर्भात छेडलेल्या या आंदोलनातून देशाची सध्याची परिस्थिती पूर्णपणे दिसून येते। सरकारने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात याच आंदोलनाचा भडका उडालेला असेल, असा इशारा देखील देण्यात आलाय। ये तय होगा जो हमारी
लोकतंत्र के अंदर चुनी हुई सरकार है उसकी प्रतिक्रिया के द्वारा, अगर वो हमारी मांगे मानती हैं एक टाइम बाउंड मैनर के अंदर उनको लागू करने का हमें आश्वासन देती है तो हम इसको आज यहाँ पर ख़त्म करेंगे। अन्यथा पिछले दिनों के अंदर देखा है कि रोजगार और शिक्षा के मुद्दे को लेकर जो छात्रों और नौजवानों के अंदर रोष है वो रुकने नहीं देगा और आने वाले समय के अंदर युवा छात्र अपने भविष्य की इबारत खुद लिखेंगे। कैमरामैन हरी बोईरसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता। चैत्र शुक्ल सप्तमी निमित्त लोणावळ्याच्या कारलागडावर आई एकविरेच्या दर्शनाकरिता देवी भक्तांची एकच गर्दी उसळली। आईच्या पालखी सोहळ्यात आगरी कोळ्यांसह विविध धर्माचे भक्तगण सहभागी होऊन आई एकविरेचा कृपा आशीर्वाद घेतात। लोणावळ्यातील कारलागडावर श्री आई एकविराच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली। चैत्र शुक्ल सप्तमी निमित्त आईचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांचा महासागर उसळला। आईच्या पालखी सोहळ्यात आगरी कोळी बांधवांसह विविध जाती धर्माचे भक्त सहभागी झाले होते। नवसाला पावणारी आई श्री एकविराच्या दर्शनात भक्तांनी मनोकामना पूर्ण व्हाव्या हीच प्रार्थना केली। प्रतीक राऊत वसेहून आलो आहे। ही एकवीर आई ही आमची कुलस्वामिनी आहे। आम्ही वर्षातून निदान एकदा तरी येतोच, पण मी माझे भाऊ आणि माझे दुसरे काही चुलत भाऊ आहेत, मी वर्षातून 3-4 वेळा इथे येतो। अनुभव आमचे तर खूप आहेत, अनुभव खूप अनुभव आहेत आम्हाला। आणि आमची ही एकवीर आई आमच्या नवसाला पावणारी आहे। बाला गंगाराम म्हात्रे अंधेरीहून आलो। आमचं 1 वर्ष असं झालं होतं टेम्पोवरती, आमचा आश्रम झाला होता, 36 माणसं होतो आम्ही 2003 मध्ये, तर पण एकाला रक्तसुद्धा आला नाही। आम्हाला देवी पावली म्हणजे आमचा गाडीचा ब्रेक फेल झाला होता घाटामध्ये, आणि त्याच्यामध्ये आम्हाला काहीसुद्धा न टाकायचं। आम्हाला देवी आम्हाला 36 माणसं होते आणि 36 जणां न कुठला एका माझं नाव समृद्धी दाखव। दरवर्षी येते, मी पहिल्याच वर्षी आले इथे। खूप चांगलं वाटतंय, पण दर्शन व्यवस्थित घ्यायला देत नाहीत तिथे। हो ठीक, नवस वगैरे केला तर आपला मनापासून खरं होतो, त्यासाठी आम्ही येतोय दर्शनासाठी। कॅमेरामन सुचिता सह कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनी करिता। मुंबईसह महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढलाय। मुंबईकरांना वाढत्या उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आणि मुंबईकरांची पावले वळत आहेत ज्यूस सेंटर आणि कलिंगडच्या स्टॉल्सवर। पाहूयात जनादेशचा हा स्पेशल रिपोर्ट। मे महिना जवळ आला की मुंबईकरांना उष्णतेचे चटके लागू लागतात, पण या वर्षी या उन्हाळ्याचे चटके हे मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागलेत। मार्चपासूनच शहरात उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि त्यात अधिक भर म्हणजे मागील 2 आठवड्यांपासून तापमानाच्या पाऱ्यानेही 35 आकडा पार केलाय। मुंबईकरांना या वाढत्या उष्णतेच्या लाटेचा आता सामना करावा लागणार आहे आणि या वाढत्या तापमानामुळे मुंबईकर काहीशी त्रस्त झाल्याचे चित्र दिसते। वाढत्या तापमानाचा त्रास मुंबईकर सहन करतायत। या उष्णतेच्या लाटेमुळे थंड पेय ज्यूस या दुकानांकडेही नागरिकांचा कल वाढलाय। सारे जण थंड पेय पिऊन उष्णतेवर मात करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे थंड पेय विकणाऱ्यांच्या व्यवसायातही वाढ झाली। धंदा बहुत ज्यादा चल रहे है, अभी मौसम गर्मी हो गया, गर्मी से वजह से अभी धंधा भी ज़्यादा चल रहे है। इधर का जूस अच्छा रहेगा इसलिए लोग ज़्यादा पीता है। गोंडी का गर्मी के वजह से इधर ठंडा पीता है, जूस भी ठंडा रहता है, इसलिए ज़्यादा तरफ से लोग आ रहे हैं। देखो कितना लोग है, भीड़ इधर ज़्यादा है। गर्मी में ज़्यादा बढ़ रहा है ना भाई, टेम्परेचर ज़्यादा है, उसके बाद अभी ठंडा जूस तो पीना ही पड़ेगा ना। गर्मी में अभी धूप में निकलेगा तो पूरा आग ऐसे ऐसे झुकझुम आता है ज़्यादा करके, फिर ड्यूटी जाने के टाइम में भी धूप लग रही है, जूस पीना पड़ता है इसकी वजह से। सुरू झाल्याची चाऊल जाणवावी लागले लागले आहे, त्याच्यामुळे जे थंड पेय विक्रेते यांचे धंदे जोरात सुरू आहेत। गर्मीमुळे माणसांना थंडा प्यावा लागतो, तसंच बाहेर जातानाही काळजी घ्यावी लागते, टोपी घालून जावी लागते। गर्मीमुळं माणसाला आम्हाला टोपी घालून बाहेर पडावं लागतं, थंड प्यावं लागतं, परंतु दिवसातून वारंवार थंड पिणं परवडत नाही। सिमेंटचे जंगलं खूप वाढलेले आहेत,
उद्यानांची जास्तीत जास्त निर्मिती अजून केली जावी. आहे ते उद्यानं म्हणावे तेवढे विकसित नाही आहेत. कुठे कुठे पाणीसुद्धा उद्यानामध्ये पुरेसं प्रमाणात मारलं जात नाही आहे. रस्त्यावरतीसुद्धा पाण्याची फवारणी केली जावी, जेणेकरून थंडावा निर्माण होईल. वाढत्या उन्हामुळे प्रवास करतानाही मुंबईकर त्रस्त झालेत. रिक्षा चालकांबरोबर प्रवाशांनाही वाढत्या गरमीचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे एकंदरीतच ही वाढती गरमी अतिशय त्रासदायक ठरली. उन्हाचा एकदम त्रास होतोय आता आणि एकदम बुकडल्यासारखं होतंय. गाडी चालवणं सुद्धा त्रास होतो, पॅसेंजरला सुद्धा त्रास होतो, एकदम उन्हा असल्यामुळं. दरवर्षापेक्षा यावर्षी उन्हाळा हा लवकरच आलेला आहे आणि खूप आता गरमी झालेली आहे. गाड्या जास्त गरम होतात, आम्हाला उन्हाचा खूप त्रास होतो आणि पॅसेंजरला पण खूप त्रास होतो उन्हाबद्दल. मी एक मुंबईकर आहे. या उन्हामुळे ना इतका त्रास होतो आहे सध्या. माझी आई 100 वर्ष झाली, तिचे वय आज 100 वर्ष आहे. तिला तर आम्हाला सतत ACमध्ये गरम खालीच ठेवावी लागते. वरती ठेवली तर पत्राच्या उष्णतेमुळे तिला वारंवार चक्कर येते आणि ती चक्कर येऊन पडते. तेव्हा सर्वांनाच हा त्रास होतो आहे. रिक्षावाल्यांना तर रिक्षात बसूचं पण नाही वाटत आम्हाला, की रिक्षाच्या टपावरनं एवढा त्रास होतो आहे उन्हाचा की अक्षरशः रिक्षात बसल्यानंतरही चक्कराचा उमल आल्यासारखं वाटतं. या वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकरांनी फळे आणि थंड पेयांकडे आता धाव घेतली. पण बाजारात अन्य फळांपेक्षा कलिंगडाला जास्त मागणी मिळते. विशेष म्हणजे बाजारात कलिंगडाचे भावही वाढलेत. कलिंगडाची किंमत 50 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत आहे. कलिंगडामध्ये अ ब आणि क जीवनसत्व असल्याने व पाण्याचे प्रमाण अधिक असल्या कारणाने त्याला लोकांची चांगलीच पसंती मिळते. सर, मैं कहना चाहूंगा की कलिंगड जो है एक अच्छा फ्रूट्स है. ठंडा भी है, गर्मी की वजह से क्या होता है पसीना बहुत ज़्यादा निकलता है. काम करते हैं अगर हम लोग दोपहर में मतलब ट्रैवल करते हैं, रास्ते में कलिंगर देखते हैं तो उसको खाना, पानी थोड़ा कम पीते हैं क्योंकि कलिंगर खाने से अपने को क्या है कि थोड़ा अंदर ठंडा महसूस होता है और कलिंगर थोड़ा पानी वही कवर करता है, पानी का वो और वो भी दोनों कवर करता है. तो इसके लिए कलिंगर हम लोग ज़्यादा खाने की कोशिश कर रहे हैं. जो मेरे दोस्त लोग हैं, फ्रेंड लोग हैं, वो भी साथ में आते हैं तो साथ में सब कलिंगर ही खाते हैं. आम कम खाते हैं लेकिन ज़्यादा वो नहीं खाते आम, तो इसकी वजह से सर. आरोग्याकरिता उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाने खूप फायद्याचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचेही म्हणणे आहे. त्यामुळे घामाघूम झालेले मुंबईकर भर उन्हात गार होण्यासाठी आता कलिंगडावर तुटून पडत आहेत. मात्र उन्हाळा हा आंब्याचा मौसम आहे, पण तरीसुद्धा या आंब्याच्या मौसमात मुंबईकरांनी कलिंगडाला महत्त्वाचे स्थान दिले. म्हणजे फळांचा राजा आंबा या वर्षी कुठेतरी मागे पडलाय हे निश्चित. गर्मी खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्ही भरपूर कलिंगड खातो. पाणी नाही असलं तरी चालेल, पण कलिंगड जास्त आम्ही खातो कारण कलिंगड एकदम चांगलं आहे गर्मीमध्ये. आंब्याचं प्रमाण तर एवढं नाही आहे पण कलिंगड भरपूर चांगलं आहे, तर सर्वांनी खात जावा. क्या है की आम भी एक अच्छा फ्रूट्स आहे, लेकिन आम पे ज्यादा फोकस नाही करते गर्मी की वजह से. तो कलिंगड दो चीज अपने को मिलती है ना, एक तो पानी भी कवर करता है अंदर और कलिंगर मिठास सब की वजह से अपने को बहुत अच्छा लगता है. ब्यूरो रिपोर्ट, जनादेश. मुलुंड पोलिसांनी एक अतुलनीय कामगिरी केली. नेहमीच कायद्याचा धाक दाखवणाऱ्या खाकी वर्दीमध्ये लपलेल्या माणुसकीचं दर्शन त्यांनी घडवले. पोलिसांनी कॅन्सर पीडित 7 वर्षाच्या चिमुरड्याचं पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. कसं पाहूयात. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या खुर्चीवर बसून एका कॅन्सरग्रस्त 7 वर्षाच्या चिमुरडा आशिष अर्पित मंडळ याने आपले पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. ACP अनिल वालझाडे, सिनियर PI श्रीपाद काळे, PI लता सुतार, कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन एका कॅन्सरग्रस्त चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे नेहमीच कायद्याचा धाक दाखवणाऱ्या पोलिसांनी हे एक अतुलनीय कार्य केल्यानं सर्व स्तरातून मुलुंड पोलिसांचं कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. चेंबूर गोवंडी परिसरामध्ये अज्ञातांकडून वाहनांना आगी लावण्याच्या घटना सुरूच आहेत. चेंबूरमधील गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खारदेवनगरमधील छत्रपती रहिवासी मंडळ येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी 2 बाईक जाळल्या. यामध्ये बाईकचा अक्षरशः कोळसा झाला आहे. गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांना अज्ञातांकडून आग लावल्याच्या घटनांमध्ये वाढच होते. येथील खारदेवनगर विभागातील छत्रपती रहिवासी मंडळ येथे पार्किंग केलेल्या 2 बाईक मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून पेटवण्यात आल्या. या गाड्या इतक्या भीषण पद्धतीने जाळण्यात आल्यात की त्यांचा अक्षरशः कोळसा झाला आहे. बाईकचा फक्त सांगाडाच शिल्लक आहे.
यासारख्या घटना काही महिन्याआड वारंवार या परिसरात घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्येही सध्या चिंतेचं वातावरण आहे. गोवंडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सुरू झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197-2 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088. आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600-153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.